पंचायत किंवा महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर कर वसुलीचं नेहमीच एक मोठं आव्हान असतं. पण सांगली जिल्ह्यातल्या वांगे ग्रामपंचायतीनं कर वसुलीसाठी एक हटके योजना राबवली आहे. कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची हटके योजना. कर भरा आणि लकी ड्रॉ मधून अंगठी मिळवा. 100% कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची नामी शक्कल. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातलं हे वांगी गाव तब्बल 9000 लोकसंख्या असल्याने गावाच्या कराचा आकडा सुद्धा मोठा. वर्षाला थोडी थोडकी नव्हे तर जवळपास 65 लाखाच्या आसपास कराची आकारणी होत असतानाच कराची 70% रक्कम मात्र थकीत असते. नळ कनेक्शन तोडणं, गाळे सील करणं यासारख्या कारवाईला सुद्धा थकबाकीदार भीक घालत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने एक नामी शक्कल लढवली आहे. बाबा, हे एवढं आपण जबरदस्ती करतोय तरी आपल्याला वसूल होत नाही, तर ह्यासाठी काहीतरी योजना करूया. म्हणून सर्वांच्या विचारातून आम्हाला ही कर प्रोत्साहनपर वसूल योजना ही योजना सुचली. तर जे आमचे 26 खातेदार आहेत त्यामधून जे खातेदार 15 मार्चपूर्वी आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतील त्या खातेदारामधून आम्ही विशेष असा सर्व खातेदारांचा लकी ड्रॉ काढणार आहे. महिला वर्गात असलेल्या सोन्याच्या आकर्षणाचा फायदा उचलत गावातील 2600 करदात्यांसाठी कर वसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिलं बक्षीस 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, दुसऱ्या क्रमांकाला 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी, तर तिसऱ्या क्रमांकाला 2 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. 2019-20 या वर्षापासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणारे खातेदार या योजनेत भाग घेऊ शकतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 मार्च 2020 पर्यंत कर भरणं बंधनकारक आहे. आता त्यांनी वसूल होणे वसूल व्हावा म्हणून लकी ड्रॉ काढलेला आहे आणि त्याला लोकांची साथ बरीच मिळत आहे. त्यात सोन्याची अंगठी वगैरे असेल प्रथम नंबरला बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे लोक उत्सुकतेने रांग लागलेलं आहे वसुली देण्यासाठी. आणि सरपंचानं तर ह्याच्या मागं कुठल्याच कधीच कधी असं काम झालेलं नाही असं या गावाचं काम या आता जे सरपंच आहेत यांनी चांगल्या तऱ्हेनं काम केलं आणि इथून पुढे सुद्धा चांगलं काम होणार आहे. गावचा पार असो नाहीतर एखादी गल्ली, सध्या या अनोख्या योजनेची चर्चा गावभर रंगली आहे. वांगी गावच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक तर होतच आहे, मात्र महाराष्ट्रातल्या अशा अनेक ग्रामपंचायतींनी असे जर उपक्रम राबवले तर त्यांचा आर्थिक स्रोत नक्कीच वाढणार आहे. विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली.